निर्णय गतिमान आणि सरकार वेगवान। मराठवाड्याने काय पाप केलं होतं, मराठवाड्याने काय केलं होतं पाप, म्हणायची वेळ आलेली आहे। निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान अशी म्हणायची वेळ आलेली आहे। फक्त प्रसिद्धी प्रसिद्धी आणि प्रसिद्धी एवढ्यावरच तमाम खर्च सुरू आहे मित्र हो। महाविकास आघाडीच्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या विराट सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले विरोधी पक्ष नेते आमचे सहकारी सन्मान्य अजितदादा पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमचे सहकारी बाळासाहेब थोरात, मंचावर उपस्थित असलेले धनंजयजी मुंडे, चंद्रकांतजी खैरे, श्री दानवेजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जयंतराव पाटील, अमित देशमुख, अजय दुवाजी, कल्याणराव काळे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, नुकतंच या ठिकाणी आता उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन होईल, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे महाविकास आघाडीमधले सर्व नेते या विराट सभेला मराठवाड्यातून आलेला हा सर्व जनसमुदाय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजची ही विराट सभा पाहिल्यानंतर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी संभाजीनगर आणि मराठवाड्यात काही फरक पडणार नाही, ही काळ्या दगड्यावरची रेघ आहे मित्र हो। ही विराट सभा हे प्रतीक आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामधलं, ही मन की बात नाही, ये दिल की बात आहे। आणि म्हणून ही विराट सभा या ठिकाणी आज महाविकास आघाडीचं मनोगत ऐकण्याकरता मित्र हो या ठिकाणी उपस्थित आहे। एवढी मजबूत ही महाविकास आघाडी झालेली आहे, देवगिरी किल्ल्यासारखी एकंदरीत मजबूत स्थिती, कोणी किती फोडण्याचा प्रयत्न केला आता हादरणार नाही। किती मोठा भूकंप आला तर आता जे राहिलेले आहेत, गेले ते कावळे राहिले ते मावळे मित्र हो, हा ताकदवर हा मराठवाडा आज मुक्ती संग्रामाच्या या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या या मराठवाड्याच्या भावना ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत, आपलं सरकार जायला नको होतं, काय कमी केलं होतं उद्धवजींनी, हे सरकार स्थापन करत असताना निश्चित मनामध्ये आम्ही दोन्ही ते एकत्र आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही दोघांनी एकत्र म्हणून काम केलेलं आहे, आमच्या मनामध्ये कधी किंतू परंतु नव्हतं, आम्ही एकत्रपणे छोटे मोठे मतभेद असले तरी सावरून घेत होतो, पण शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासंदर्भात ज्यावेळेस प्रस्ताव आला, मी बाळासाहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब आम्ही सोनियाजींकडे गेलो, सोनियाजी आम्हाला म्हणाल्या की सर्व टिकणार कसं, चालवणार कसं, आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पटवून दिलं की महाराष्ट्रामध्ये भाजपला रोखायचं असेल तर आपण तिन्ही एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। ही भूमिका घेतली आणि छोटे मोठे विषय बाजूला ठेवले, एक किमान समान कार्यक्रम एकत्र केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निर्माण केली। परंतु 2.5 वर्षाच्या या कारकिर्दीला बोट लावण्याचं काम यांनी केलं, आजच्या सत्ताधाऱ्यांनी या सरकारला पाडलं, आमदारांची फोडाफोड केली, उद्धवजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि आमदार गेले, पक्ष फोडला, चिन्हही घेऊन गेले, अशा प्रकारची परिस्थिती सन्मान्य उद्धवजींची गणणार विद्यमान सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे। मला तमाम इथे बसलेल्या शिवसैनिक असोत, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असोत, आमच्या सहकारी मित्रांना विचारायचं, आपल्याला हे चालू द्यायचंय का? अशा पद्धतीने लोकशाहीला मारक अशा प्रकारची फोडाफोडी होणार असेल, पक्षांतर बंदी कायदा पूर्णपणे गुंडाळून राज्यामध्ये सत्ता येण्याकरता वेगवेगळ्या मार्गाने उद्योग होत असतील,
तर महाराष्ट्राने कधी सहन केलं नाही, महाराष्ट्रामध्ये हे कधी घडलं नाही। तेच मधल्या या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं, अनुभवलं, आणि ही खरी शोकांतिका आहे। मित्र हो, एकीकडे राहुलजींचा आपण पहिला अनुभव तर गेल्या 15 दिवसात जे काही चाललेलं आहे, राहुलजींनी काय केलं होतं? राहुलजींनी प्रश्न फक्त पार्लमेंटमध्ये विचारले होते की अदानींच्या बाबतीमध्ये सरकार, एवढं पूर्ण सरकार अदानींना वाचवण्याकरता का धडपड करत आहे? सरकारने उत्तर दिलं पाहिजे। आश्चर्याची ही बाब आहे की पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये गोंधळ कोण घालतंय? गोंधळ घालणारे सत्ताधारी पक्षाचीच लोक गोंधळ सभागृहात करत होती, राहुलजींना बोलू देत नव्हती। राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंना बोलू देत नव्हते, आणि जे काही बोललं ते रेकॉर्ड म्हणून काढून टाकण्यात आलं, म्हणजे राहुल गांधी काही बोलू नये। आणि ज्या केसला हायकोर्टाने स्थगिती दिली होती राहुलजींच्या विरोधामध्ये, कोलारमध्ये जी घटना घडली होती, यात काहीच घडलं नव्हतं। राहुलजींनी कोणाविषयी व्यक्तिगत काही बोललं नव्हतं, परंतु क्रिमिनल त्यांच्यावर केस करण्यात आली। आणि या सगळ्या संदर्भामध्ये पाहता पाहता इथे लोकसभा सुरू, राहुलजींना त्या ठिकाणी बोलू द्यायचं नाही, आणि अचानक निर्णय घेऊन राहुलजींची लोकसभेची खासदारकी त्या ठिकाणी रद्द करायची। एवढंच नाही तर ताबडतोब 24 तासाच्या आत घर खाली करा, अशा प्रकारचं कर्तव्य कशा पद्धतीने बजावल्या जात आहे? लोकशाहीची विटंबना कशी सुरू आहे? कोणी बोलायचंच नाही, कोणी आपलं मनोगत व्यक्तच करायचं नाही, अशा पद्धती देशात जे सुरू आहे। मित्र हो, हा प्रश्न केवळ राहुलजींपुरती नाही आहे। मला मुद्दाम या ठिकाणी विशद करायचं आहे की हा विषय केवळ राहुल गांधींपुरती मर्यादित नाही आहे। उद्या आपण पाहिलं की राष्ट्रवादीच्या एका खासदाराचं सुद्धा असं मेंबरशिप घालवली होती, पण त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन निर्णय त्यांच्या बाजूने झाला। निर्णय होऊन 2 महिने गेले तरी त्याची खासदारकी त्याला बहाल झाली नाही। परवा कुठेतरी 2 महिन्यानंतर आता त्याची खासदारकी त्याला बहाल करण्यात आलेली आहे। म्हणजे एका मागोमाग खासदार आमदार ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्यायचं नाही, जे बोलले त्यांना अशा पद्धतीने जर अशा मार्गाने त्यांचं सदस्यत्व रद्द करायचं असेल मित्र हो, तर हे आपल्याला चालणार आहे का? हा जनतेचा कौल आम्हाला या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला मागायचा आहे। हा खऱ्या अर्थाने जनतेचं मनोगत त्याच्यातून स्पष्ट करायचंय मित्र हो, मनोगत त्याच्यातून स्पष्ट करायचंय मित्र हो, की राहुलजींच्या बाबतीमध्ये घडू शकतं, खरगे साहेबांच्या बाबतीत घडू शकतं, उद्धवजींच्या बाबतीत घडू शकतं। तर मग आपल्याला आगामी काळामध्ये मित्र हो, आगामी काळामध्ये लोकशाही या देशात टिकवायची का की नाही टिकवायची, हा खरा प्रश्न या निमित्ताने मित्र हो मला या ठिकाणी आपल्या समोर संबोधित करायचा। या ठिकाणी मुद्दा नमूद केलं पाहिजे, उद्धवजी आताच व्यासपीठावर आलेले आहेत, आम्ही 2.5 वर्ष एकत्र काम केलं सत्तेमध्ये सरकारमध्ये, उद्धवजींच्या बरोबर काम करायचा कधी संधी नव्हती, पण सत्तेमध्ये आम्ही आल्यानंतर मी असतील, बाळासाहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील असतील, आम्ही उद्धवजींच्या बरोबर काम केलं। पण मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, राजकारण थोडं बाजूला ठेवू, पक्ष थोडा बाजूला ठेवू, पण मला सांगितलं पाहिजे एवढा भला माणूस मी पाहिला नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक, महाराष्ट्रातले अनेक प्रश्न निर्णय घेत असताना उद्धवजींनी काँग्रेसला असो राष्ट्रवादीला असो कधी आम्हाला वेळगिळी भूमिका घेतली नाही। उलट, हे काम चांगलं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं आहे। कोरोनाच्या काळामध्ये अडचण असताना सुद्धा उद्धवजींची भूमिका सकारात्मक होती। आम्हाला अडचणी होत्या, परंतु राजेश भैया टोपे यांनी कोरोनाचं काम पाहिलं आणि त्याचबरोबर उद्धवजींची साथ आम्हा सर्वांना मिळाली, आणि म्हणून महाविकास आघाडी 2.5 वर्ष अतिशय उत्तम काम महाराष्ट्रामध्ये करून घेत, जोरदार टाळ्यांनी उद्धवजींचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे।
की त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम आम्ही सर्वांनी या महाविकास आघाडी यशाचं खरं गमक असेल तर नेतृत्व करणारा जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांच्या कामाचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. मित्रहो, हे वर्ष आपल्यासाठी मराठवाड्यासाठी महत्वाचं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव वर्षामध्ये आपण यावर्षी आहोत. मला मुद्दा उल्लेख केला पाहिजे, ज्यावेळेस पूर्व तयारीची कल्पना आम्ही मांडली आणि उद्धवजींना विनंती केली त्यांनी सांगितलं की मुक्ती संग्रामाचा मोठ्या प्रमाणावर मराठवाड्याच्या कामाकरता पैसा दिला पाहिजे, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन झालं पाहिजे आणि सुभाष देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समिती नेमली. अजितदादांनी भाषणामध्ये आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जवळपास 75 कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं ह्याच्यामुळे तुम्ही काम कराच, पण मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या विकासात्मक कामाकरता मी पैसे दिल्याशिवाय राहणार नाही, अजितदादा स्वतः म्हणाले. मित्रहो, सरकार आपलं गेलं, पण मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे, विधिमंडळामध्ये आम्ही गेल्यानंतर साधा ठराव सुद्धा होत नाही. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य सैनिकांचं अभिवादन करणारा ठराव या असेंब्लीमध्ये होत नाही, हे दुर्दैव आहे. आज मला मुद्दा मराठवाड्यातल्या तमाम मला माझ्या जनसमुदायाला या ठिकाणी सांगायचं आहे, त्या मराठवाड्याने काय पाप केलं? मराठवाडा हैदराबाद इस्टेट मधून महाराष्ट्रामध्ये सामील झाला, विनाअट सामील झाला. एक ठराव, मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा अभिवादन करणारा, मराठवाड्याचे प्रश्न मांडणारा, सुभाष देसाई म्हणाले कॅबिनेट मीटिंग आपण घेऊ एक दिवस अगोदर, हाईस हे आम्ही ठरवलं होतं, परंतु या विद्यमान सरकारने मराठवाड्याचं अभिवादन केलंच नाही, स्वातंत्र्य सैनिकाचा मान सन्मान केला नाही आणि मराठवाड्याची ही उपेक्षा. मित्र हो, मराठवाडा आणि महाविकास आघाडी कधीही सहन करणार नाही हे मला मुद्दा या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. हा अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या सर्वांचा. आजचा हा विषय हा फक्त कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे, तर मराठवाड्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणून मित्र, मला मुद्दाम याचा उल्लेख केला पाहिजे, म्हणून या गोष्टीचा मी उल्लेख या ठिकाणी करत आहे. आणि हे म्हणत असताना मग काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, काय कशा प्रकारची घोषणा होते आहे की निर्णय गतिमान आणि सरकार वेगवान. मराठवाड्यांनी काय पाप केलं होतं, मराठवाड्यांनी काय केलं होतं पाप, म्हणायची वेळ आलेली आहे. निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान अशी म्हणायची वेळ आलेली आहे. फक्त प्रसिद्धी प्रसिद्धी आणि प्रसिद्धी एवढ्यावरच तमाम खर्च सुरू आहे मित्र हो. आणि म्हणून राज्याची तिजोरी आज पूर्णपणे 7 लाख कोटीच्या वर राज्याचं कर्ज गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याला कशा पद्धतीने आपण वर काढणार आहोत हा खरा प्रश्न आहे. आणि देशातले मुख्य प्रश्न बेरोजगारी, महागाई, अदानी, हे सगळे विषय बाजूला सारून गौरव यात्रा सुरू आहे. कुठे काय सुरू आहे मित्र हो, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषांचा मी सन्मान करतो, समाजसेवकांचा सन्मान करतो, पण हा भुकेला तहानलेला मराठवाडा जर अशाच प्रकारची उपेक्षा आपण करणार असाल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ की लोक कोणाच्या बाजूने आहेत. हे आलेल्या मागच्या पर्वा झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये जे कौल आलेला आहे, कसब्याची निवडणूक असो, विधान परिषदेच्या निवडणुका असो, त्या सगळ्या निवडणुकीमध्ये जो काही कल जनतेने दिलेला आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे, मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. आणि म्हणून जास्त वेळ मित्र हो मी घेणार नाही, मला फक्त एवढं सांगायचं जाता जाता जनतेला मला अपील करायचंय का, आपण उद्धवजींचं सरकार ज्यांनी पाडलं त्यांना आपण माफ करणार आहात का? आपण माफ करणार आहात का? राहुलजींच्या अडचणी निर्माण ज्यांनी केल्या, राहुलजींची खासदारकी पण धोक्यात आणली, अशा लोकांना आपण माफ करणार आहात का? राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जी काही प्रश्न निर्माण करून अडचणी निर्माण केल्या गेल्या त्यांना आपण माफ करणार आहात का? मित्र बस मला एवढं सांगायचंय, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, विसरू नका. एक म्हण असतं ना की लोक विसरून जातात, पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. मला म्हणायचं एवढी ह्या गोष्टी विसरू नका. आगामी काळामध्ये उद्धवजींची ही जी ज्योत आहे, ही जी मशाल आहे, ही मशाल आम्ही तिघांनी मिळून हात लावलेला आहे. ते पंजा आहे, घड्याळ आहे आणि मशाल आहे. लक्षात ठेवा,
तिघांनी मिळून आपल्याला एकोप्याने काम करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आणून देशामध्ये सुद्धा हे करणं शक्य होईल। निश्चित उद्धवजींच्या पुढाकाराने देशात सुद्धा एकोपा निर्माण करण्याचं काम आगामी काळामध्ये निश्चित करता येईल। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र।